Hello everyone, this is Vikram Kharade and I welcome to my YouTube channel Kharade's English Academy. And this particular video, I am here in Budhargarh Taluka and this is very nice nature, it's beautiful nature. And to make this video, I just came here because the name of lesson is Alchemy of Nature. Alchemy means the magical power of nature. So this particular video total based on nature and very important. This particular lesson is from 10th standard textbook. The Alchemy of Nature हा लेसन आहे 3.5 तिसऱ्या युनिटमधून द अल्केमी ऑफ नेचर 10th स्टँडर्ड सिलॅबस. वी आर गोइंग टू लर्न दिस लेसन. दिस लेसन इज टोटली बेस्ड ऑन नेचर, सो दॅट्स वाय द नेचर ऑल्सो टीच अस, नेचर ऑल्सो फुलफिल्स अँड मोटिवेट्स अस. अँड ऑन दिस डे, ऑन दिस गुरु पौर्णिमा, द नेचर इज ऑल्सो अवर गुरु बिकॉज द नेचर ऑलवेज टीच अस. Let we start 3.5, The Alchemy of Nature. To see a world in the grain of sand and a heaven in the wild flower. Hold infinity in the palm of your hand and eternity in an hour. William Blake यांनी ही छान कविता, छोटीशी कविता नेचरवरती केलेली आहे आणि याच्यातून नेचर किती महत्त्वाचा आहे असं विल्यम ब्लेक यांनी सांगितलेलं आहे. आपण सुरू करतोय आजचा लेसन. वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोअर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड इन्हान्सिंग आवर वेलबिईंग. नेचर सूट्स अँड नर्चर्स, नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स, नेचर विश्पर अँड कमांड्स. आर यू लिसनिंग? खरोखर नेचरमध्ये आपल्याला रिलॅक्सिंग करायला आवडतं आणि खूप निसर्गामध्ये गेल्यानंतर ज्या आउटडोअर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करताना आपल्या मनाला नेहमी खूप छान वाटत असते. नेचर सूट्स अँड नेचर नर्चर्स म्हणजे निसर्ग आपल्याला शिक्षण देत असतो, निसर्ग आपल्याला सत्यात वागण्याला शिकवत असतो. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स, आपल्याला नेचर निसर्ग प्रेरणा देतो, निसर्ग आपल्या इच्छा पूर्ण करतो. नेचर विश्पियर्स अँड नेचर कमांड, नेचर आपल्याला काही कमांड पण देतो, नेचर आपल्यासोबत गुजबुजतो. आर यू लिसनिंग? तुम्ही ऐकत आहात का? असं म्हटलेलं आहे. व्हेन आय डू इट लिव्ज मी इन कम्प्लीट यू, म्हणजे जेव्हा मी निसर्ग काय काय बोलतो, निसर्ग काय शिक्षण देतो किंवा निसर्ग कशी प्रेरणा देतो हे जेव्हा मी ऐकलं किंवा मी जेव्हा हे केलं तेव्हा मला खूप वंडर फील झालं, मला खूप आश्चर्य वाटलं, मला खूपच आदर आला निसर्गाबद्दल, एक रिस्पेक्ट वाढली निसर्गाबद्दल की निसर्ग आपल्याला इतकं काय काय शिकवतं. तर इथून पुढं काही एक्झाम्पल दिलेले आहेत रायटरनी की निसर्गामध्ये नेमकी काही उदाहरणं आहेत त्याच्यातून आपल्याला कशाप्रकारे शिक्षण मिळतं ते बघूया. पहिलंच एक्झाम्पल हिबिस्कस या प्लांटचं दिलेलं आहे. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन आवर गार्डन. एक जास्वंदाचं छोटंसं रोपटं होतं, जास्वंदाची फुलं ज्याला लागतात, आणि एव्हरी फोर्थ नाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट, बिग ब्राईट अँड टेंडर. प्रत्येक 15 वड्याला याच्यावर फुलं लागायची, ती खूप ब्राईट होती, मोठी होती आणि टेंडर म्हणजे मोहक होती. आणि अशा प्रकारची हिबिस्कसचे प्लांट आमच्याकडे होतं, खूप मोहक जास्वंदाची फुलं होती, हिबिस्कसची फुलं होती. थ्रू द डे इट स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द विंड, म्हणजे सूर्यासोबत उन्हासोबत ती हसायची आणि वाऱ्यासोबत ती नाचायची. बट ॲज इव्हिनिंग अप्रोचेस इट स्टार्ट विल्टिंग, म्हणजे इव्हिनिंग झाल्यानंतर, संध्याकाळ झाल्यानंतर मात्र ती कोमजून जायची. द मॉर्निंग आफ्टर इट वेदर्स कम्प्लिटली अँड बाय इव्हिनिंग इट फॉल्स अँड बिकम वन विथ द अर्थ अगेन, म्हणजे संध्याकाळी मात्र दिवसभर खूप कोमल फुलं वाटणारी जी फुलं होती ती संध्याकाळी मात्र कोमजून जायची, आणि कोमजून गेल्यानंतर एका दिवसातच त्यांचं आयुष्य संपून जायचं. कोमजून गेल्यानंतर ती पुन्हा जमिनीमध्ये समरस व्हायची, अर्थ अगेन व्हायची. द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे, म्हणजे हे फूल जे आहे, हे जे फूल आहे ते फक्त एकच दिवस जन्माला येते किंवा एकच दिवस त्याचं जीवन असते. बट इट डज सो इन फुल स्प्लेंडर, पण तो एक दिवस ते खूप आनंदानं जगतं, खूप तेजस्वी जगतं.
व्हॉट इफ वी टू लिव्ड अवर लाईफ हाऊ एवर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. म्हणजे आपलं पण जीवन आपण असंच जगलं पाहिजे फुलांच्याप्रमाणे, फुलाचं एकच दिवसाचं जीवन असून पण ते खूप आनंदानं जगतं, आपण पण असंच जगलं शिकलं जगायला शिकलं पाहिजे. या फुलाप्रमाणे एक दिवस असं ना, पण आपली लाईफ आपण फुलेस्ट जगली पाहिजे, कितीही शॉर्ट असू दे पण फुलेस्ट म्हणजे आनंदाने जगलं पाहिजे, असं आपल्याला एक फूल शिकवतं. देन वी वेंट टू अ रॉकी बीच, म्हणजे खडकाळ जे बीच असतात तिथं आम्ही गेलो. अँड सॉ द स्प्रेड ऑफ मॅजेस्टिक ओशन, आम्ही एक खूप प्रचंड भव्य असा पसरलेला महासागर बघितला, समुद्र बघितला. अँड द रॉक्स अलॉंग साईड, आणि दगड खूप छोटे छोटे मोठे दगड त्या किनाऱ्यावरती होते, कार्व्हड अँड स्कॅप्युलेटेड अँड शेप्ड बाय द वॉटर, आणि पाण्यामुळं त्यांना एक शेप निर्माण झाला होता, ते कोरलेले होते, त्याच्यावर नक्षीकाम केलेली होती पाण्यामुळं, वॉटरमुळं. जसं की पाणी समुद्र असं असतंय ते लाटांच्या मार्फत बाहेर येत आहे आणि दगडांच्यावर लाटांचा आघात होतो आहे, आणि त्यामुळं त्यांचे शेप बदलले होते, दगडांचे शेप बदललेले होते ते आम्ही पाहिलं. वॉटर इज सो जेंटल, वॉटर खूप जेंटल असतंय. रॉक सो हार्ड, रॉक जो आहे, दगड जो आहे, खडक जो आहे तो खूप कठीण असतोय, आणि वॉटर इज सो जेंटल. एट ॲज द वॉटर फ्लोज ओवर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक गिव्ज इन इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स. म्हणजेच काय की वर्षानुवर्ष वॉटर जे फ्लोजमध्ये वाहत असतंय, जे वाहत असतंय खडकासोबत, त्या खडकाला त्या वॉटरचा आदेश, वॉटरचं जी कमांड आहे ती ऐकावी लागते, आणि वॉटर सांगेल तशा प्रकारचा शेप दगड घेतोय. म्हणजे पाण्यामध्ये किती ताकद आहे बघा, आणि रॉक हा हार्ड असून कठीण असून तो दगड किंवा खडक पाण्याचं ऐकतो. आवर प्रॉब्लेम्स आर सो कॉलोसल अँड वी आर सो स्मॉल एट इफ वी परसिस्ट. आपल्या जीवनामध्ये देखील प्रॉब्लेम खूप मोठे असतात, एक्स्ट्रीमली लार्ज असतात, पण आपण टिकून राहिलं पाहिजे, परसिस्ट केलं पाहिजे. एट इफ वी परसिस्ट म्हणजे आपण टिकून राहिलं पाहिजे, प्रॉब्लेमवर मात केली पाहिजे आणि टिकून राहिलं पाहिजे जीवनामध्ये. देन वी सॉ स्मॉल बिट्स ऑफ ग्रास पीपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन द कॉन्क्रीट पॅवमेंट. आम्ही छोटंसं गवत बघितलं, जे गवत एका पॅवमेंट क्रॅकमधून किंवा एका सिमेंटच्या कॉन्क्रीटमधून बाहेर डोकावत होतं, पीपिंग करत होतं. इन लेफ्ट अस थिंकिंग हाऊ एवर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. म्हणजे बघा, छोटेसं गवत कसं बाहेर बघतंय बघा, कॉन्क्रीटमधून एखाद्या क्रॅक्समधून बाहेर आलेलं गवत तुम्ही बघाल, आणि ते गवत किती नाजूक असतं, आणि कॉन्क्रीट जंगल जे असतं, कॉन्क्रीट पॅवमेंट म्हणजे कॉन्क्रीट न सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतात, त्याच्यातून ते कसं बाहेर येत असेल, आणि याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं, हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, कितीही अशक्य अशा गोष्टी वाटत असल्या तरी देर इज ऑलवेज अन ओपनिंग, नेहमी तिथं एक मार्ग असतोय, आपण फक्त सातत्यानं काम करत राहिलं पाहिजे, आपल्याला मार्ग नक्की सापडेल. देन वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लीव्स इन द कोल्ड विंटर मंथ्स. विंटर मंथ्समध्ये आम्ही एक झाड बघितलं ज्याचे लीव्स पूर्ण गळलेले आहेत, पडलेले आहेत, ओके. आणि विंटर मंथ्समध्ये आम्ही हे झाड बेअर झाड बघितलं, ज्याचे पानं कुठल्याही प्रकारची त्याला पानं नाहीत, हिरवंगार ते झाड नाही आहे. वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओव्हर, आम्हाला वाटलं की ह्याचा चॅप्टर आता ओव्हर झालेला आहे, संपलेला आहे झाड ही, कारण की याची पानं पूर्ण गळून पडलेली आहेत. बट थ्री मंथ्स पास्ड, तीन महिने पास झाले, तीन महिने गेले, आणि तीन महिन्यानंतर स्प्रिंग सेट इन अँड द ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन. तीन महिन्यानंतर जेव्हा स्प्रिंग ऋतू आला तेव्हा परत ह्या झाडावर, तीन महिन्यानंतर परत या झाडावर काय झालं, ग्रीन जे आहे, ग्रीन वन्स अगेन, ग्रीन मॅजेस्टी म्हणजे पुन्हा हिरवगार झालं, फुल ऑफ लीव्स, खूप हिरवीगार पानं त्याच्यावर होती, फ्लावर्स होते, बर्ड्स होते, अँड लाईफ. होय, पुन्हा त्या झाडाला पानं आली, ते झाड पुन्हा हिरवगार झालं, म्हणजे थोडा दिवस गेल्यानंतर पुन्हा एकदा ते झाड पूर्ण हिरवगार झालं. अँड वॉट इफ वी टू हॅड द कॉन्व्हिक्शन दॅट हाऊ एव्हर डिफिकल्ट थिंग्स आर राईट नाव इट विल नॉट रिमेन सो फार एव्हर. म्हणजेच आता कितीही डिफिकल्टी असू दे, नेहमी थोड्या वेळानंतर त्याच्यामध्ये सोल्युशन आपल्याला मिळणार आहे, आणि ही डिफिकल्ट थिंग जी आहे ती खूप काळ राहणार नाही. रिमेंबर दिस टू शाल पास, हा डिफिकल्टीचा काळ जो आहे
तो डिफिकल्टीचा जो काळ आहे तो निघून जाणार आहे आणि तो डिफिकल्टचा काळ 100% निघून जाईल आपल्या जीवनामध्ये, म्हणजेच टू शाल पास, म्हणजे तोही निघून जाईल आणि आपलं आयुष्य पुन्हा सुरळीत सुरू होईल, हे लक्षात ठेवा. देन वी सॉ अन आर्मी ऑफ अँट्स. अँट्स आलेले आहेत, बघा मुंग्या आलेत, लजिंग अ फ्लाय विच वॉज ऍट लिस्ट 10 times द अँट्स साईज. अँट्स ज्या आहेत, ज्या मुंग्या आहेत, त्यांच्यापेक्षा खूप मोठ्या वजनाचा एक फ्लाय, एक माशी घेऊन जाताना आम्ही मुंग्यांना बघितलं. द अँट्स ऑर्गनाइज्ड देमसेल्स अराउंड द फ्लाय, लिफ्टेड इट ऑन फ्रेल फिलर्स अँड कॅरीड इट टू क्वाईट अ डिस्टन्स. देअर टीम वर्क अँड परसवरन्स वर इम्प्रेसिव्ह. त्यांची टीमवर्क जी होती आणि जे त्यांची जी चिकाटी होती ती खूप इम्प्रेसिव्ह होती, त्याच्यातून पण आपल्याला शिकायला मिळतं. अँड वॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट ऑर्गनाइज्ड फोकस्ड. म्हणजे आपल्याकडे पण त्याच काही क्षमता, त्याच काही क्वालिटीज आपल्याकडे हव्यात ज्या मुंग्यांच्याकडे आहेत. म्हणजे आपल्याकडे आपण कन्सिस्टंट पाहिजे, नेहमी सातत्य काम केलं पाहिजे, ऑर्गनाइज्ड पाहिजे आणि फोकस्ड पाहिजे. आपल्या कामाबद्दल आपण फोकस्ड असणं गरजेचं आहे आणि ते फोकस्ड असेल तर आपल्याकडे पण खूप काही करता येईल. आपण नेहमी सक्सेसफुल बनू, आपल्याला सक्सेस नेहमी मिळेल, अशा प्रकारचं नेचर आपल्याला नेहमी शिक. अँड देन द व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल, स्पायडर वेब्स. स्पायडर वेब्स आर डेलिकेट एट व्हेरी स्ट्रॉंग. स्पायडर वेब्स जे आहेत ते डेलिकेट असतात, नाजूक असतात, एट व्हेरी स्ट्रॉंग. नाजूक असून पण त्यांच्याकडे इतकी शक्ती असते, एवढे स्ट्रॉंग असतात की ते एखाद्या माशीला पकडू शकतात. ते खूप स्ट्रॉंग असतात, बघा आपल्याला डेलिकेट वाटतात, नाजूक वाटतात, पण ते खूप स्ट्रॉंग असतात आणि आपण असंच जगलं पाहिजे. अशा प्रकारचं स्पायडर वेबचं देखील इथं एक्झाम्पल दिलेलं आहे शिकण्यासाठी. अँड ऑयस्टर्स टेक इन अ ग्रेन ऑफ सँड, दे ओपन अप विथ अ पर्ल. म्हणजे ऑयस्टरमध्ये, म्हणजे वाळूमध्ये सापडणारे जे ऑयस्टर्स आहेत त्याच्यामध्ये मोती असतात, बघा लक्षात घ्या, मोती त्याच्यातून सापडतात. जर आपण एका सँडमध्ये पडलेले ऑयस्टर्स ओपन केले तर त्यातून आपल्याला मोती सापडतात, पर्ल सापडतात. हे पण खूप महत्त्वाचं उदाहरण नेचर देते आपल्याला. अँड अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय. पूर्ण स्कायमध्ये रेनबो कलर करतोय, पूर्ण आकाश रेनबोमुळं, इंद्रधनुच्या कलरमुळं किंवा रंगांच्यामुळं आकाश किती छान दिसतंय बघा. इतकी शक्ती निसर्गामध्ये आहे, ही मॅजिकल पॉवरच आहे निसर्गाची. पूर्ण आकाश निसर्गाच्या रंगांनी, इंद्रधनुच्या रंगांनी पूर्ण भरलेला आहे. एंटायर स्काय कलर्स करतोय एक रेनबो, अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय. ठीक आहे. अँड देन क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मुमेंट. ढग देखील पासिंग होताना, आकाशामध्ये जाताना किंवा आकाशामध्ये पासिंग करताना प्रत्येक मुवमेंटला ते नवीन शेप्स घेतात. आपल्या पण लाईफमध्ये, वळणावर आपण नवीन शेप्स घेतले पाहिजेत, नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. अशा प्रकारचा धडा नेचर शिकवत असतो. द विंड मेक्स ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. म्हणजे वाऱ्यामुळं झाडांना डान्स करावा लागतो आणि अशा प्रकारचा वाऱ्यामुळं झाडे देखील डान्स करतात, बघा. म्हणजे द विंड मेक्स ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. अनहिंडर्ड म्हणजे काय, कोणताही अडथळा न करता डान्स करायला लावणे. देन वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो चेंजेस इट्स फॉर्म्स अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड. म्हणजे पाणी देखील आपला मार्ग बदलते, बघा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इगो नाही की मी असंच जाणार. अकॉर्डिंग टू सन म्हणजे सूर्य आणि वाऱ्याच्या दिशेनं पाणी आपला प्रवाह बदलत आहे, त्याच्या कुठलाही इगो नाही, त्यालासुद्धा बदलावं लागतं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. वेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इन टू अ बटरफ्लाय. अँड एका कॅटरपिलरचं बटरफ्लाय होताना आपण बघितलेलं आहे, फुलपाखरामध्ये रूपांतर होताना बघितलेलं आहे. ती देखील अल्केमी ऑफ नेचर आहे, एक मॅजिकल पॉवर आहे, लक्षात ठेवा आपण. आणि अँड सगळ्यात इम्पॉर्टंट आणि एक एक्झाम्पल दिले, बघा. अ फ्लावर टर्न इन टू फ्रुट्स. एका फुलाचं फळामध्ये रूपांतर होत आहे. वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर, वी टच इट अँड बिकम गोल्ड अवर सेल्स. म्हणजे आपल्याला अनुभव येतो आहे हे सगळं ऐकल्यानंतर, हे सगळं बघितल्यानंतर. वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर, म्हणजे एक मॅजिकल पॉवर आहे नेचरकडे. आणि आपण जर नेचरकडे, निसर्गाकडे, आपल्याला देखील निसर्गाचा अनुभव येईल आणि निसर्गामध्ये जादू जे आहे, मॅजिकल पॉवर जे आहेत, त्या आपल्याला समजतील. हा लेसन रेखा भारदिया यांनी लिहिलेला आहे आणि हा लेसन 10th 3.5 अल्केमी ऑफ नेचर आहे. थँक्यू व्हेरी मच. खराडेज इंग्लिश अकॅडमी. थँक्यू.